अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या विद्यमाने बांधण्यात येत असलेल्या बंजारी समाज मंगल कार्यालयाचे भूमिपूजन आज नामदार गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले। सुमारे 25,000 चौरस फूट जागेवर हे भव्य मंगल कार्यालय उभारण्यात येत असून यासाठी 56 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। आज पार पडलेल्या या भूमिपूजन सोहळ्याला जामनेर शहरातील बंजारी समाज बांधवांसह मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्या ठिकाणी केलेली आहे आणि बाकी जागामध्ये प्युअर ब्लॉक गार्डन म्हणजे इथे माती वगैरे कुठे दिसणार नाही, सगळे प्युअर ब्लॉक या ठिकाणी दिसतील। गार्डनची व्यवस्था ठिकाणी केली आहे, पाण्याची खोल्या आहेत। टेक्निकल बाबीमध्ये मी फार जाणार नाही, पण तुम्हाला आठवतं की गेल्याच वर्षी आपण ज्यावेळेला निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळेला पुऱ्यावरून सगळ्यांनी मागणी केली होती की आम्हाला या ठिकाणी ओपन स्पेस द्या। फक्त तेवढीच आपली मागणी होती की आम्हाला जागा द्या, बांधून द्या नव्हती। परंतु आपल्या सर्वांच्या सुदैवाने ओपन स्पेस आपल्याला दिलेला आहे, त्याला बांधण्याचा खर्च सुद्धा या ठिकाणी शासनामार्फत आपण या ठिकाणी देतो आहोत। आणि याचं कारण असं झालं की सरकार आपलं आलं, मला तुम्ही आमदार केलं, मला मंत्री आमच्या पक्षाने या ठिकाणी केलं आणि त्यामुळे सगळं शक्य झालेलं आहे। आज आपण बघितलं की गेल्या आठवड्यामध्ये आपण 15 दिवसापूर्वी मराठा समाज आहेत त्यांचं मंगल कार्य जळगावरोडला सुरू केलं, माळी समाजाचं मंगल कार्य जळगावरोडच्या ठिकाणी पाच रोडला सुरू केलेलं आहे। जवळपास 7-8 समाजाचे मंगल कार्य आपण सुरू केले। आजकाल म्हणजे परत 3-4 मंगल कार्यांना आपण या ठिकाणी सुरुवात करतोय। बंजारा समाज त्यांना आपण आपल्या त्या इवरखेडा रोडला माझ्या शेतामध्ये या ठिकाणी उपस्थित होऊन दाखवू। दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये होणारी दस्त नोंदणी ही अचूक आणि कायदेशीर पद्धतीने व्हावी म्हणून ही दस्त नोंदणी वकील बांधवांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी जामनेर तालुका वकील संघाच्या विद्यमाने तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। वकील संघाच्या बैठकीमध्ये सुद्धा हा ठराव पारित करण्यात आला असून दस्त नोंदणी वकिलांमार्फत केल्याने होणारे वाद उद्भवणार नाहीत असे वकील संघाचे म्हणणे आहे। नॅचरली थिंक इज दॅट की कुठल्याही दस्ताची नोंदणी होत असताना ती नोंदणी अचूक आणि कायदेशीर पद्धतीने झाली पाहिजे। अचूक नोंदणी जर दस्ताची झाली त्याच्यामुळे सामान्य नागरिकांना कुठलाही वाद निर्माण होणार नाही आणि नागरिकांना कोर्टाचे खेटे घ्यावे लागणार नाही। यासाठी सामान्य नागरिकांनी कुठल्याही दस्ताची नोंदणी करत असताना ती नोंदणी करतेवेळी त्या दस्तामध्ये लिहिलेली ड्राफ्टिंग काय आहे, त्या दस्तामध्ये लिहिलेला मजकूर काय आहे हा तपासून पाहणे गरजेचे असते। हा मजकूर अचूक लिहिण्यासाठी तज्ज्ञ वकिलांशिवाय दुसरं कोणी लिहू शकणार नाही, कारण त्यांना कायद्याचे बारकावे माहिती असतात। अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही दस्ताची नोंदणी, त्या दस्ताची ड्राफ्टिंग जर तज्ज्ञ वकिलांकडून केली गेली तर त्या दस्तामध्ये कुठलीही चूक राहत नाही आणि चूक नसलेला दस्त जर नोंदवला गेला त्याच्यामुळे सामान्य नागरिकांना भविष्यामध्ये कुठल्याही वादाला सामोरे जाण्याचं काम पडणार नाही। म्हणून दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात जो दस्त नोंदवला जातो तो सामान्यपणे वकिलांकडून नोंदवावा, वकिलांकडून नोंदवला जाण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना दुय्यम निबंधक यांनी करावी यासाठी आम्ही आज रोजी निवेदन देत आहोत। आम्ही आज इथे दुय्यम निबंधक कार्यालय तसेच महाशय तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो आहोत। आपण दस्त नोंदणी करताना ज्या चुका त्या दस्तामध्ये होतात त्याच्यामुळे दिवाणी वाद आणि दिवाणी स्वरूपाचे जे खटले ते न्यायालयात येतात, लोकांना त्याचा त्रास होतो, हा त्रास कमी व्हावा यासाठी दस्ताची नोंदणी करतात। तज्ज्ञ वकिलांची तुम्ही मदत घेऊन तज्ज्ञ वकिलांमार्फत त्याची ड्राफ्टिंग करून आणि तज्ज्ञ वकिलांमार्फतच आपण दस्त नोंदवला जावा यासाठी आम्ही जाहीर सर्व जनतेला आवाहन करीत आहोत। तज्ज्ञ वकिलांमार्फतच आपण दस्ताची नोंदणी करावी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।